छत्रपती शिवाजी महाराज आणि इथनं ना बघा निर धाव चेंडू त्यानंतर यष्टांचा वेध घेतला क्लीन ब उलट पकला धक्का फळंदाज बाद आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू दादांनीच पुरस्कृत केले त्यांचे देखील विशेष आभार आणि ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आमदार चषक दोन हजार चोवीसमध्ये हार्दिक स्वागत पहिले तीन चेंडू ज्या प्रकारे टाकले गेले तर अगदी फळंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर बिकॉज तीन चेंडू जर आपण पाकले दोन निर्धाम आणि तिसऱ्या चेंडूवरती यष्टांचा वेध घेतला आता चिंतेचा विषय टी आमनेसाठी नाही यस संपूर्ण न्यू एक्विरा ग्रुप आज व्यासपीठावरती उपस्थित आहे प्रत्येकी सदस्याचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आज तुमची ही उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय राहील सफलता पकली मिळाली क्रमांक तीनवरती आता ऋषी दळवी फलंदाजी करण्यासाठी येतात आज अ बॉलर जेव्हा अशी सुरुवात होते ना तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मविश्वास फार वाढतो कारण तीन चेंडू आतापर्यंत डिलेवर केलं आणि एकही धाव स्कोर कार्डवरती नाही आहे नेक्स्ट बॉल आता ऋषी दळवी स्ट्रायकिंग ऋषी ऋषीसाठी हा बॉल होता अगदी शफळ होऊन ऑन साईडला अडवा बाटणे खेळायचं होतं मिडविकेटला फोल्डर पोहोचतात एक सिंगल घेतली जाईल फायनली आता स्कोर वरती एक धाव एकदा अंकित करत असताना फळंदाज ऋषी दळवी बर खेळ सध्याच्या घडीला क्रिकेटचा सुरूपात स्कोर कार्ड फुटबॉलचा एक एक आता त्याच्यामध्ये आता भर कोण टाकेल गोलंदाज टाकतील की फळंदाज टाकतील बट एक खराब सुरुवात मी तर मने टॉस गमावल्यानंतर प्रथम तो करताना आपल्याला आमने संघ पाहायला मिळतो पण आता स्वतःच्या अबिलिटीजला बॅक करावा लागेल लो बा फुल टॉस ड्राइव केला कवरला फिल्डर चांगली फिल्डिंग राखली डायरेक्ट देखील आला अपील आणि यस फिंगर अप रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का काय फुल्डिंग पाहायला मिळाली जे फिल्डर कव्हरला होते अक्षयच्या माध्यमातून हा डायरेक्ट आणि काम तमाम दुसरा धक्का नुकताच मी एका गोष्टीचा उल्लेख केला माघार न घेता लढाऊ वृत्ती दाखवायची असते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आता ती लढाऊ वृत्ती त्या सकारात्मक दृष्टिकोनातून माइंडसेटने आता खेळ ना फळंदाज करतील का कारण हे पहिलं षटक पूर्णपणे मी म्हणेल मनोबल तोडणार होतं ज्याच्यामध्ये दोन विकेट आतापर्यंत गेले आणि एकच धाव धाव फळकावरती बघा जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही उतरता सुरुवात कितीही खराब असू द्या बट स्वतःच्या अबिलिटीजला स्ट्रेंथला नेहमी बॅक करा आता तेच करायचं आहे अक्रॉस द लाईन खेळायचं होतं बीट झाले बॅटर आणखीन एक निर्धाव छेडू आणि अशा प्रकारे पकिला षटकाचा खेळ समाप्त पकिला षटकामध्ये स्कोरकार्ड वरती फक्त एकच धाव विकेट गेली दोन अगदी टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय खऱ्या अर्थाने कुलशेत संघाच्या संघ नायकाने घेतलं सांगितलं आम्ही फिल्डिंग करू आणि तो निर्णय अगदी योग्य ठरवला या पकिला षटकामध्ये गोलंदाज हर्षू नये अजून देखील येणाऱ्या तीन षटकांचा खेळ येत बाकी असेल अठरा चेडू अजून देखील शिल्लक आहेत आणि एक मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी कमबॅक करण्यासाठी मी म्हणे अठरा चेडू भरपूर आहेत पण त्यासाठी आता चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आता सागर फुले एक विस्फोटक फळंदाज आणि त्याच्या संवेत आपण पाहू शकतात ऋषी दळवीला आज एकविरा ग्रुपचे देखील तमाम सदस्य स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत दे त्यामध्ये अध्यक्ष साहेब अर्थातच रमेशजी पाटील साहेब त्यानंतर दादा पाटील म्हणजे अर्थातच त्यानंतर तेजसजी म्हात्रे देखील उपस्थित दे आहेत आणि तसेच नवनाथजी पाटील देखील उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल पहिले षटक पूर्णपणे टीम कोळशेच्या नावावरती कारण एक षटक एकच धाव दोन विकेट अजून देखील अठरा चेंडू शिल्लक आहेत मी उल्लेख जस्ट केला की कोणत्याही मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी अठरा चेंडू भरपूर आहेत पण तो विचार फळंदाजांना देखील माइंडमध्ये आणावा लागेल बघा एखादी गोष्ट अस्तित्वात उतरवण्या अगोदर ती विचारांमध्ये येते आता तीच गोष्ट विचारांमध्ये आणावी लागेल की अजून देखील अठरा बाकी आहेत इथनं देखील पलटबार केला जाऊ शकतो त्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल जिम्मेदारी आता मैदानाच्या हातामध्ये स्वीकारावी लागेल सागर फुळोरे आणि त्याच्या समेत आपण पाहू शकतात ऋषी दळवीला दुसरे षट सेकंड द विकेट रुद्राचा हा बॉल स्लॉट मध्ये होता प्रहार केला थेट पाठवला लॉंग ऑन सीमा पार, पखीला मोठा फटका सागर फुलोरेच्या बाट षटकार यही येई तो बॉस हार जीत तर होत राहील पण आज खेळाडू तुम्ही मैदानाच्या हातामध्ये किती प्रयत्न केले किती लढले या गोष्टीला जास्त महत्त्व असतो बघा कोणताही खेळानंतर तो खेळ समाप्त झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाता जेव्हा आरशामध्ये डोले घालून तुम्ही स्वतःला पाहता आणि तेव्हा तुम्हाला तुम्हा कॉन्फिडंटली हे सांगता आलं पाहिजे की मी माझ्या परीने चांगले प्रयत्न केले बट सध्याच्या घडीला सिक्सर नंतर आता कमबॅक रिप्लाय रुद्र असा तिसरा धक्का लागतो आमने टीमला बाद जस्ट एक सिक्सर आला असं वाटलं की इथनं कम बॅक होईल सागर एक विस्फोटक फलंदाज होता बट एक मोठ्या फटकानंतर आता तो देखील डगआउटच्या दिशेने चालला नवीन फलंदाज क्रमांक पाच वरती भावेश जोशी मैदानाच्या आतमध्ये येतो स्टँड या स्पर्धेमध्ये आपण पाहतात शिवग्रुप स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय तसेच स्वर्गीय कमलाकर जयराम तांगडी स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतो तसेच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं स्वर्गीय श्याम गुरुनाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स देखील आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाकिल तर भिवंडीचे धनवान ज्यांना म्हटलं जातं मांगीलाल पालीवाल अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके मागी म्हणजे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून एक मॅजिक बॉक्स देखील या स्पर्धेमध्ये दे पुरस्कृत केला गेला आणि त्याच्यामध्ये बघा अगदी जर ॲज अ बाटर तुम्ही षटकार मारतात आणि तो षटकार जर माझी मध्ये पडेल तर तुम्हाला एक हजार रुपये दिले जातील पानवरती टाकल्या फॉलिंग स्लॉक स्वीप आता बॅकवर्ड लेगला ले फिल्डर पोहोचतात बट त्यांना देखील बीट करून हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री ला लाईन शॉपीकडे सौकार फोर्टी प्लस अष्टपैलू खेळाडू असे आमचे सन्मान्य अशोकजी म्हात्रे तसेच संदेशदा पाटील जी कारभारी यांचं शुभागमन होतं आपलं देखील आमदार चषक दोन हजार चोवीसमध्ये हार्दिक स्वागत नेक्स्ट बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता आणि दरम्यान निर्णय अजून देखील आला नाही आहे एक्झॅक्टली घडलं काय लास्ट बॉलवरती आणि पास पाच चेक करतात Exactly की एक्झॅक्टली पिचिंग प्रॉपर होती की नव्हती खरं दिशा तर ऑलमोस्ट uh, असं वाटतं की फार बाहेर आहे बॉल बट अजून देखील निर्णय आमच्यापर्यंत आला नाही आहे की घडलं काय चेक केलं गेलं आणि निर्णय आता फायनली येतो यस yes, इट इज नो no बॉल मी उल्लेख केला होता की पिचिंग कुठे झाली आहेत असा विचार केला गेला आणि सांगितलं गेलं की विकेटच्या बाहेर पिचिंग आहे म्हणजे फ्री डिलेवरी फ्री हिट होता आणि अगदी बॅट देखील चालवली बॉलर बॅक स्ट्रोक होता स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज रुद्राच्या माध्यमातून निर्धाव येतो फ्री डिलेवरी होती बॅट चालवायची होती बट अगदी आपण जर पाहिलं तर मोठा फटका आला नाही आहे फ्री डिलिव्हरीवरती दुर्मिळच मोठे फटके पाहायला मिळतात आणि लास्ट बॉलवरती देखील तेच घडलं तो देखील निर्धाव चेंडू आहे स्कोर कार्ड गडीला घडीला बारावरती वेल ऑन द कार्ड विकेट आतापर्यंत तीन गेले भावेश जोशी आणि आता त्याच्या समवेत ऋषी दळवीशी जोडी मैदानाच्या आहात मला अजून देखील काही चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमध्ये हाफ ट्रॅगर होता पुल करायचा होता दिशा खराब अतिरिक्त रन एका मुमेंटला बघा जसा स्ट्रोक कम्प्लीट झाला असं वाटलं की डॉट बॉल आहे की का बट समालोचन कक्ष साईड अँगलला आणि इथनं वाईट बॉल अथवा नो बॉल सांगणं ॲज अ कॉमेंटेटर फारच कठीण अतिरिक्त रन मिळाली नेक्स्ट बॉल पॅनवरती बॉल टाकला होता खेचला ऑन गॅप भरपूर मोठा आउटफुल देखील तितकीच फास्ट आणखीन एक चांगला फटका येतो सौकार मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो कठीण काळामध्ये यशाचे मार्ग मिळत नसता शोधावे लागतात लोक नक्कीच ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो की कठीण काळामध्ये यशाचे मार्ग मिळत नसतात शोधावे लागतात बनवावे लागतात आणि सध्याच्या घडीला आता त्या मार्गाने वाटचाल करायला सुरुवात फलंदाजांनी केली आहे समकार दरम्यान इथं आला धाऊ फळक आता सतरावरती अजून देखील बारा चेडूंचा खेळ बाकी असेल चला मित्रांनो आपल्याकडे वेळ तर अजिबातच नाही आहे कारण बघा यानंतर देखील भरपूर सारा मासेस बाकी आहे सो प्लीज थोडं फास्ट तिसरं षटक गोलंदाज तयार होतात बारा मिनिटं खर्च झालेली आहेत अंपायर्स आपण देखील थोड़ा वेळेस संदर्भात लक्ष ठेवायचं आहे दोन षटकांसाठी तब्बल बारा मिनिटं खर्च झाली थर्ड ओव्हर बंटी पाटील बंटी पाटील तयार होत गोलंदाजी करण्यासाठी पहिला दोन षटकांमध्ये सतरा बनवल्या गेल्या आता त्याच्यामध्ये आणखी किती भर इथनं टाकली जाईल तीसरा षटक पहिला बॉल पहिलाच बॉल यष्टांचा वेद घेतला क्लीन बोल्ड

टाकला होता अगदी पिकअप स्ट्रो खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण बॅटाने बॉलचा संपर्क नाही या दिशा देखील खराब आहे डाऊन द अतिरिक्त रन दरमाडी मिळेल सध्या सगळीला युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक आमच्या समज जोडले गेले त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत आहे आमदार शषक दोन हजार चोवीस मध्ये बी टी सी च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाती रोहन तरे त्यानंतर आमचे वरुण असतील त्यांचे संपूर्ण कॅमेरामॅन असेल त्यांचा देखील भरपूर चांगला वर्क आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो हुक करायचं होतं बट यावर दिशा चांगली आहे बॉल येतो निर्धाव चेंडू दरम्यान इथं टाकला गेला काय अजून देखील जर आपण पाहिलं तर मैदाना शांतमध्ये आपण पाहतात की भावेश जोशी ज्याच्या बाटमधनं दोन चौकार आपण पाखिले तो आहे आता त्याला साथ देण्यासाठी अरुण चोरखे देखील मैदानाच्या हातामध्ये क्रमांक वरती आला बघा इनिशियल लेवल्सला विकेट गेले अदरवाईज या पहिल्या सत्रामध्ये एक चांगला टोटल उभं करणं थोडं सोपं झालं असतं बट विकेट देखील जातात आता फायनली अराउंड बोल्ड यू मेस बट आय विल डेफिनेटली हिट फर्निचर इश्टॉ काम तमाम आणखीन एक धक्का पाचवा धक्का आता अर्धी टीम डग आउटमध्ये

शांताराम साहेब भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार आणि त्यांच्याच सन्मानार्थ आपण आमदार चषक पाहतात खऱ्या अर्थाने साबांचं नेतृत्व फार मोठं आहे कारण आज एक आमदार म्हणून भरपूर चांगली चांगली कार्य त्यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीणमध्ये राबवली जातात आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये त्यांचं आम्हाला मार्गदर्शन योगदान आम्हाला लाभलं मी नेहमी सांगत असतो की आयुष्यामध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व या गोष्टी कोणाकडून उसण्या ना नाही भेटत त्या कमवाव्या लागतात आणि साभांनी त्या कमवल्या नेक्स्ट बॉल स्विच इट खेळायचा होता आता खऱ्या अर्थाने जे पर्याय बाकी आहेत त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न आता फळंदाज करता सरळ बॅटने भरपूर सारे प्रयत्न झाले रन्स येत नाही आहेत आता फायनली स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये देखील अपयश हा देखील डॉट बॉल येतो अजून देखील जर आपण पाहिली या षटकामध्ये काही चेडू चाकेल बाकी असेल बट जर आपण कंपेअर केलं तर बंटीचं हे षटक फार चांगलं आतापर्यंत गेलं फक्त दोनच जामा दिला आणि दोन विकेट देखील त्याने काढले नेक्स्ट बॉल आता हा बॉल पाहावा लागेल ये सिग्नल इट इज भीम बॉल वेस्टाच्या अगदी वरती होता कमरेच्या वरती होता त्या अनुषंगाने भीम अनोबॉलचा इशारा म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट प्लस आ, एक रन देखील कम्प्लीट झाले म्हणजे या दोन असतील वन प्लस वन या दोन दावा असतील स्कोअर कार्ड पुढे जातो या दोन दावेच्या मदतीनं टोटल आता साऊंड पोचला आहे ट्वेंटी वन एकवीस दावा धाव फडकावरती फ्री हिट डिलेवरी मोठा फटका जर आला तर मी म्हणेन या परिस्थितीमध्ये देखील या सिच्युएशनमध्ये देखील मॅचमध्ये कमबॅक केला जाऊ शकतो कंडिशन ज्याप्रमाणे आहेत पस्तीस ते चाळीस धावादेखील ना लढाईसाठी उपयुक्त आहेत पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे फ्री डिलेवरी फ्री हिट डिलेवरी आणि बॅटर बीट डॉट बॉल येतो बघा अपॉर्च्युनिटीज भरपूर साऱ्या निर्माण झाल्या संधी भरपूर साऱ्या अगदी फळंदाजांजवळ चालून आल्या बट त्या संधींचं सोनं झालं नाही आहे फ्री डिलेवरी तो देखील येतो निधाव चेंडू आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ समाप्त तीन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला टोटल एकवीस विकेट आतापर्यंत गेले पाच अजून देखील येणारा सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल यानंतर होणारा सामना मी टॉससाठी अगोदरच इन्व्हाइट केलं कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसणार आहे मोघरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचं षटक समाप्त होण्या अगोदर तुम्हाला टॉससाठी घ्यायचं नरेंद्र भारती इन ॲक्शन मध्ये दिसतील तरी उल्लेख केलाच मोघर पाडा अंतिम षटक आता रोहन तयार होतात गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटक नऊ फळक एकवीस त्याच्यामध्ये आता किती भर टाकली जाईल शेवटचे सहा चेंडू हो द विकेट पकलाच बॉल आता दोन साऊंड तर आले होते आता बॅटचा संपर्क होता का की नाही ते पहावं लागेल असं मी उल्लेख केला तर दोन साऊंड आले बॅटची जी लागली त्यानंतर अगदी बॉल पानवरती देखील आदळला एक सिंगल इथनं घेतली जाईल नऊ फडक आता पुढे जातो बावीसवरती या अंतिम षटकामध्ये आता मोठे फटके यायला हवेत अदरवाईज तीसच्या तीस जर आतमध्ये राहिले तीसपेक्षा कमी जर बनवल्या गेल्या तर त्या डिफेंड करणं फारच कठीण होऊन जाईल अगेन्स्ट टीम कोलशेत बावीस धावात आउटफ का पाच अजून देखील बाकी हा पूल करायचं होतं टॉप लागला लाग बॉल अभेमध्ये आता फाईन लेगचे फिल्डर स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतात तोपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी देखील दे कॉलिंग रन आउटची संधी थर्ड अंपायर थर्ड अंपायरची मागणी सल तिसरं तिसरे सर लगेच आपण जॉईंट वा चेक केलं जाईल थर्ड अंपायर आपल्याकडे चार अंपायर आहेत चेक केलं जाईल संदीप पाटील सर आमच्यासमोर जोडले गेले के चेक केलं असेल की एक्झॅक्टली बॅटर सुखरूप क्रीजमध्ये पोहोचले होते की शॉर्ट राहिले सिग्नल नॉट आउट म्हणजे पूर्ण पूर्ण चोवीस धावा फलकावरती समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक आता लॉंग ऑफ च्या फुल्डर वेगाने येतात आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल आणि दोनदाबा पुन्हा एकदा इथं घेतल्या जातील तिसरीसाठी नाही परतणार नाही आहेत नकारलं गेलं आता फायनली परतले तिसरीसाठी आऊटची संधी होणार नाही आहे बॉल कलेक्ट जर झाला असताना स्ट्रायकिंग एंडवरती तर रनआउटची संधी डेफिनेटली होती बट तीन धावा पूर्ण होतील या बॉलवरती सध्याच्या घडीला तर भागम भाग सुरू आहे कारण आता रन्स येणं गरजेचं आहे त्या कशाही याव्या आता तीन आल्या दाऊ बळग आता पुढे जातो आहे सत्तावीस पहिल्या चेंडूवरती एक दुसऱ्या चेंडूवरती दोन तिसऱ्या चेंडूवरती तीन आता चौथ्या चेंडूवरती चौकार येईल का हा प्रश्न नक्कीच आहे प्रयत्न फळंदासाचा देखील तोच असेल की जास्तीत जास्त यायला हव्यात सत्तावीस आहे धावफळकावरती अजून देखील तीन चेंडू शिल्लक या पहिल्या डाबामधल्यात हा ट्रॅकर पूल केला ऑन साईडला ताकद किती या स्ट्रोकमध्ये इतकी ताकद की, की बॉलला पाठवलं थेट डीप स्क्वेअर स्कॅटले सीमा पार षटकार थँक यू डी अतिशय चांगला फटका आला यास्तर फटक्याची वाट खऱ्या अर्थाने अमने टीमचा प्रत्येकी खेळाडू आणि प्रेक्षक पाहत होता आणि तो फटका फायनली आला धाऊ फळ का आता वेगाने पुढे थर्टी थ्री तेहतीस धावा धाऊ दाव का अजून देखील दोन चेडू शिल्लक दोनमध्ये जर आणखीन एक मोठा फटका आला पेक्षा जास्त किंवा चाळीसच्या अगदी जवळ जर पोहोचले तर लढाई चांगली होईल बॅटची कडा लागलीच होती कारण साऊंड भरपूर आला होता शेवटचा एक चेंडू असेल कॅच या बॉलवरती ड्रॉप झाली त्याचा फायदा आता किती घेतला जाईल या बॉलवरती जर एखादी बाउंड्री जरी अंतिम बॉलवरती आली ना तर विकेट किपर फार निराश असतील शेवटचा बॉल असेल या पकिला सतरा मधला त्यानंतर टॉस देखील गेला जाईल बालकुम विपक्ष बोगीरपाडा ही लढत शेवटचा बॉल शेवटचा बॉल मिस्टामिक मिस्टामिंग हवे मध्ये आता गोलंदाज पोहोचतात आणि अगदी दोन्ही फिल्डरच्या मधोमध हा बॉल पडला तोपर्यंत दोन नवा इथं पूर्ण केल्या जातील तिसरीचा प्रयत्न होणार देखील नाही आहे दोनच असतील अशा प्रकारे पकडलं जात रे समाप्त रन्स बनवला गेला थर्टी फाय आणि थर्टी सिक्सचा टार्गेट असेल अगेन्स्ट टीम कोळशेत चला आपण टॉस करूया मोगरपाडा टीमचे कॅप्टन तर नरेंद्र उपस्थित आहेत टीम बालकुमचे कॅप्टन आपण यायचं टॉससाठी आपण शुभ सन्मान करूया एकविरा ग्रुप खरबावचे अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये संपूर्ण बॉल स्पॉन्सर झाले असे सन्मानिय रमेशी पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो अनिकेत काठे यांच्या शुभहस्ते हा सन्मान केला जाईल त्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते सन्मान करायचा एकवेरा ग्रुप करबावचे अध्यक्ष तास ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पुरस्कृत झाले असे सरमाने रमेशजी पाटील साबांचा सन्मान करायचा सन्मान केला जातो अगदी मुळासे योगदान साभांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आहे ज्यांनी आम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू पुरस्कृत केले असे रमेशजी पाटील साहेबांचा सा सन्मान झाला त्यानंतर आपण सन्मान करूया कुणाल पाटील कुणाल पाटील यांचा आपण सन्मान करूया मी सर्वेश कारभारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ कुणाल पाटील अर्थातच पप्प्या यांचा सन्मान करायचा एकविरा ग्रुपचे ते देखील सदस्य आहेत आणि त्यांचा हा सन्मान सर्वेश कारफारी यांच्या शिव केला जातो त्यानंतर आपण सन्मान करूया तेजस्जी म्हात्रे देखील उपस्थित आहेत त्यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील पुढे यायचं आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आणि हा सन्मान देखील अनिकेत यांना मी विनंती करतो की आपल्या शिव हा सन्मान करायचा त्यानंतर आपण सन्मान करूया नवनाथजी पाटील देखील उपस्थित आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आहे राहुल कारभार यांच्या शुभ नवनाजी पाटील यांचा आपण सन्मान करूया सर टीम बालकुम मित्रांनो जर उपस्थित असाल तर टॉससाठी रिपोर्टिंग करा टीम बालकुम तुमचा प्रतिस्पर्धी संघ अगदी योग्य वेळेवरती उपस्थित आहे मोगरपाडा टीम शुभ सन्मान आता केला जातो त्यानंतर आपण सन्मान करूया जी पाटील देखील उपस्थित आहेत संदेश दादांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय राहुल कारभारी यांच्या शुभ हा के सन्मान केला जाईल संदेश संदेशजी पाटील त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील पुढे यायचं संदेश दादांचा सन्मान आता केला जाईल आणि राहुल कारभारी यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जातोय त्यानंतर आपण सन्मान करूया जगदीश कारभारी देखील उपस्थित आहे जी कारभारी दादांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान केला जाईल सर्वेश कारभारी यांच्या शिवसेचा आपण सन्मान करूया जगदीशजी कारभारी दादा उपस्थित आहेत दा त्यांचा सन्मान करण्यासाठी मी स्वर्ग विनंती करतो की आपल्या शुभ हा शुभ सन्मान करायचा त्यानंतर आपण सन्मान करूया अशोकजी म्हात्रे दादा देखील उपस्थित आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय ऍडव्होकेट केतन पाटील यांना की आपल्या शुभ हा शुभ सन्मान करायचा खऱ्या अर्थाने खराबा गावामध्ये तुम्हाला शिक्षणाचा पर्सेंटेज फार पुढे पाहायला मिळतो भरपूर सारे ॲडव्होकेट त्याचप्रमाणे डॉक्टर त्यानंतर भरपूर सारी पद खऱ्या अर्थाने कमावलेले आहेत अशोक जी म्हात्रे दादांचा सन्मान केला जातो चला आपण टॉस देखील करणार आहोत बट त्या अगोदर एक सन्मान करूया महेंद्र पाटील देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूया मी विनंती करतोय हा सन्मान करण्यासाठी राहुल कारभारी यांना की आपल्या शुभहस्य हा सन्मान करायचा दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये पकिल्ला षटकाचा खेळ जसा समाप्त होईल आपण त्यानंतर टॉस करूया एक सन्मान वाक्य महेंद्र पाटील उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया राहुल यांच्या का सन्मान केला असेल त्यानंतर जाऊया ऑन गोइंग मॅच कडे सामन्याला सुरुवात झालेली आवाज आपण ऐकूया बाबू शाह सरांचा धन्यवाद आ, तो चलेंगे तरफ के, 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 के बडा हिट है। फोर्टी सेवन टू 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 छ चलिए कितना रंग खूबसूरत लगता है जब आता है होली और मैदान में जब चलता है एक के फोर्टी सेवन के गोली ब्राह्मण की बोली एक के फोर्टी सेवन की गोली बहुत पावरफुल होती है तो चलिए टोटल की बात करेंगे टोटल देखिए देखिये no. नौ अल्पेश जी आपके साथ कमेंट्री करने का मजा कुछ अलग आ जाता है इस गेंद के बाद जिक्र करेंगे निश्चित और उसके बाद देखिए फिर से उछाल दिया है हवा में इस बार तुन्ना तुन्ना अरे गेंद कहाँ गया मुन्ना सरकार गेंद गया मैजिक बॉक्स thank you, thank you, thank you, thank you. मैजिक बॉक्स के ऊपर से गया अलग है डायरेक्ट मॅजिक बॉक्स पर गिरता तो एक हजार चेक चेक अशोक जी मात्रे साहेब तसेच संदेश दादा पाटील आणि जगदीश कारभार यांच्या शुभेच आपण या षटकाच्या समाप्तीने टॉस करणार आहोत जाऊया हुँ या माझ्या दिशेने चलिए क्या मुकाबला देखिए यहाँ से बनता हुआ पहला ओवर में देखिए यहाँ पर मैच का पासा पलट गया कुलसठ टीम देखिए लाजवाब शुरुआत देखिए और दूसरी तरफ देखिए बात करेंगे योगेश शिलेबन देखिए आमने टीम आमने की बात आती है तो सबसे पहले देखिए हमारे करीब दोस्त हैं एक, एक क्रिकेट से सच्चा प्यार हमेशा देखिए ठाणे ग्रामीण क्रिकेट ग्रुप में हम देखते हैं हमारे बिक्की दादा कहने निश्चित रूप से स्वागत है बिक्की दादा टीम को भी उन्होंने शुभकामना भेजी बादशाह भाई लीजिए सागर भाई सरोल लीजिए बहुत सारे देखिए उस ग्रुप में हमेशा कहते हैं ना ताज़ा अपडेट बहुत जल्दी अपडेट रहता है और पूरे इस ग्रुप का भी मैं स्वागत करना चाहूँगा और जहाँ पर टोटल की बात करेंगे देखिए पहला ओवर का खेल समाप्त तो होने के साथ साथ है। एक गेंद अभी भी बचा है बचापी चाहेंगे दो गेंद गेंद एक वाइट गिरा था तो दो गेंद अभी भी बचा है यहाँ से अब ये टारगेट को थोड़ा बचाना कठिन कहीं ना कहीं दिखता हुआ अल्पेश जी का सर देखिए बात करेंगे अभी भी बिग बेस्ट कंप्लीट करके आए एकदम बिजी शेड्यूल अल्पेश जी मैं हमेशा कहता हूँ किसी न्यूज चैनल पर हम सब सक कर सकते हैं लेकिन आपकी स्कोरिंग पर नहीं बहुत कमाल की स्कोरिंग रहती है हमेशा क्योंकि आजकल बात करेंगे ना सर आप ज़्यादा न्यूज़ चैनल के ऊपर मत जाइए कभी कभी छोटा अफवाह भी आग लगा देते हैं बड़ा करके लेकिन अल्पेश जी की जो स्कोरिंग रहती है ना जो लाइव में रहती है उनके पास में रहता है तभी जाकर देखिए रायगढ़ में भी इस साल अहमद ट्रॉफी में अक्टूबर के महीना शुरुआत में, में वहाँ पर है डम्बोली लेचे ओसारगर बहुत जगह निश्चित रूप से और भिवंटी में तो छाए रहते हैं भाई नहीं मिलना चाहिए मेहनत करते रहिए और क्योंकि इस दुनिया में देखिए अगर इस धरती में और कैच का मौका बना यहाँ पर देखिए सफलता का इंतजार था कारोबारी निश्चित रूप से आप जैसे अगर हस्ती हो तो फिर यह टेनिस क्रिकेट में कोई भी सितारा चमक जाएगा चाहे स्कोरर हो चाहे कमेंटेटर हो चाहे खिलाड़ी हो यहाँ पर देखिए जो जरूरत था कि सारा का सारा कहीं उम्मीद ना चल जाए अब उम्मीद जागता है हाँ तो चलिए चलेंगे मैच की तरफ यहाँ दादा कल से ट्रॉफी शुरू हो रही है से जैसे आज पर शुरू और यहाँ पर दे देखिए बात करेंगे टारगेट तो इतना बड़ा नहीं था लेकिन सब देखिए मुश्किल बनता हुआ लगातार देखिए यहाँ से दूसरा विकेट ओह मामा ठाकुर अरुण भी गए और सब सपना भी भाग गई अब संकट तारीख किसके साथ गाना गाएगा डीजे वाले के बोलेंगे ठोक डीजे करेंगे पेनल्टी का दो रन देखिए 17 रन था पिछला ओवर और दो रन एड होने के साथ साथ देखिए टीम का स्कोर 19 तक पहुंचा है चलिए अगर ये मुकाबला जीतते हैं तो निश्चित रूप से योगेश इलेवन टीम है और आज का डिनर देखिए बस सब के ढाबा में निश्चित रूप से हमने टीम के लिए खास स्पेशल अर्पित जी आपको भी और पूरी कॉमेंटेटर पैनल को भी <laughs> लेकिन देखिए बात करेंगे हार जीत ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कोशिश ना करें ये गलत बात है अच्छा। दोनों टीम वही कोशिश करेंगे क्योंकि बात करेंगे यहाँ पर आज देखिए टीम दिल्ली पर अच्छी शुरुआत कर चुके हैं और जो दो रनों की पेनल्टी है कहीं ना कहीं वो और खल डाले हैं समीकरण की बात करेंगे सत्रह चेंडो सत्रह दावा की गरज आए सत्रह गेंद सत्रह की जरूरत है और ये चलिए यहाँ पर बैकफुट से देखिए यहां पर खींच कर गेंद पर मिडविकेट तैनात है अच्छा फील्डिंग यही काम करनी होगी कहते ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना ये दोनों चीज़ होना चाहिए तब जाकर अब ओ ये गलती भाई छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा फिर बादशाह भाई का टिकट नहीं मिलेगा बादशाह भाई देखिए एक बड़े नाम निश्चित रूप से क्रिकेट से बहुत बड़े प्यार है और निश्चित रूप से हमेशा उनकी तरफ से आमंत्रण रहती है बाबूशाह कभी भी खार भाव में भिवंडी में आओ, आओ। लेकिन समय मौका ही नहीं मिल पा रहे हैं लेकिन देखते हैं यहाँ पर टीम का स्कोर बात करेंगे इक्कीस तक पहुँच गए अभी समीकरण की बात करेंगे सोलह गेंद पंद्रह की जरूरत है अरे चले चलिए क्या तो से गेंद को खेलता हुआ छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा कहते ना एक छोटा सा छेद बड़ी से जहाज को डुबा देखता है एक छोटा सा गलती आपको मैच से बाहर निकाल सकता है जिस टाइटेनिक जहाज को भी गुमान था ये कभी डूब नहीं सकता है पहला यात्रा में डूब गया था इसलिए छोटे छोटे बुंद और छोटे छोटे गलती बहुत कारगर साबित होती है समीकरण बात करेंगे पंद्रह गेंद पंद्रह की जरूरत है तो चलिए बहुत कुछ अभी ये दोनों बैटर के ऊपर देखते हैं क्या ये साझेदारी यहाँ से तोड़ पाएंगे या देखते हैं यहाँ पर हम बहुत निश्चित रूप से देखिए हमारे पूरी यहाँ पर न्यूलब्राइजेस इन क्लब न्यू ट्रॉफी की तरफ से हरमाई शारा का सारा उम्मीद जल गया ये आजकल बहुत सारे ग्रुप में चर्चा होता है कभी कभी कोई भी बात में टॉपिक में आ जाता है कि उम्मीद चल गया, लेकिन देखते हैं पर किसका उम्मीद चलेगा और जीत के लिए चाहिए चौदह हमारे व्यू की दादा खेले देखे निश्चित बहुत एंजॉय करते हैं हमेशा पूरी दुनिया दर लेकर क्रिकेट का देखे अच्छी देखिए महाराष्ट्र में ये हमें मिला निश्चित और ये चलिए भाई बढ़िया गेंद स्लोर गेंद नकल गेंद से इस बार वेट किया यहाँ पर आप अगर इस तरह की गेंद निकला फिर तो चिंगो चिंगो यानी बारह गेंद अब देखिए चौदह की जरूरत है डीजे आ, बहुत बढ़िया देखिए पावरफुल आयोजन देखिए भिवंडी में चलता हुआ कल एक बिग बेस का समाप्त तो हुआ यहाँ पर ग्रामीण का देखिए फिर से एक बार लाल जवाब चार नाइट डे नाइट यहाँ पर चले गए गा। टीम ने लाजवाब खेले निश्चित रूप से ब्रदर शेल के ब्रदर के देखिए टीम दिल जीते बिकलो क्रिकेट में तो हार जीत होता रहता है अल्पेश जी आपने भी एंजॉय किए बहुत सारा देखिए भिवंडी और रायगढ़ पनवेल में देखिए सबसे ज्यादा नाइट मैचेस की बारिश हो रही है उसके साथ साथ देखिए अब बदलापुर ले जेकर हर विभाग में चल रहा है लेकिन सबसे ज़्यादा तर्जो बदमेल रायगढ़ और भिवंडी क्योंकि पिछले दो तो तीन महीने से हम भी ज़्यादा यही पहुंच रहे हैं बाकी निकलना मुश्किल हो जाता है क्रिकेट का खजाना जिसे कहा जाता है लेकिन टीम मैचेज भी देखिए बहुत सारा चलता हुआ लीग कहीं सारा देखिए और टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से बाईस रन तक पहुंचे हैं खास दो रनों की पेनल्टी ना होता तो फिर समीकरण अभी और डिफिकल्ट रहता बारह गेंद चौदह की जरूरत है लेकिन यहाँ से देखिए कुलसरी टीम ने एक अच्छी शुरुआत की थी खास करके कुनाल जिस तरह से बल्लेबाजी किए थे ना कुनाल गुस्सा देखिए और उनका विकेट गिरने के साथ दबाव बनाए भाई तीसरा बार आते हुए गेंदबाज मंथन जोशी क्या लाएंगे भाई अपने खेमा में खुशी तो गेंदबाज देखिए तैयार अपील तेज और उंगली उठी देखिए भाई इसके की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया और यहां से देखिए बात करेंगे जीतू का विकेट गिरने के साथ है सारा का सारा उम्मीद जल गया उम्मीद चल गया उम्मीद चल गया उम्मीद चल गया तो चलिए यहां से विकेट गिरने के साथ साथ देखिए सारा का सारा उम्मीद तो चला हमारे बेकी दादा खेने देखिए एकदम बड़ी स्क्रीन बड़ी एलईडी में देखिए मैच देख रहे हैं भाई हमने उनकी घर की टीम खेल रही है ये तो ऐसे ही क्रिकेट के बहुत बड़े दीवाने हैं <laughs> और इस वक्त देखिए बड़े एलईडी में और ये देखिए इसलिए ये प्रतियोगिता का हमेशा इंतजार रहता है ओपन देखिए कितनी भी मैचेस है जो ग्रामीण का मजा है ना वो मजा कुछ अलग है मैं यही नहीं कहूँगा ओपन में मजा नहीं आज भी देखिए ओपन जो क्रैच है ना ओपन को पहले भी पाँच साल पहले भी जाइए ओपन खेला जाता था लेकिन आज जो ग्रामीण के खिलाड़ी ओपन में जुड़ने के साथ ना इसका क्रैच और बढ़ गया क्रेडिट और बढ़ गया इसलिए कहता तो हूं भाई इसकी मोहब्बत में सिर्फ भी धोखा मिलता है ग्रामीण में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है एक कारोबारी परिवार का यही सोच है कि पहले कारोबार अच्छा करके लीजिए फिर आगे जाने का मौका

गरु पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा अभी तो आग लगी है भाई ओहो हो हो और एक देखिए ना मेहंदी रंग लाती है सुख जाने के बाद है और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद है अब आठ गेंद तेरा की जरूरत है क्या सफलता मिलने के साथ साथ है कहते हैं ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है नहीं तो पप्पा अरे सांप बड़ा साफ बड़ा हो या छोटा लेकिन डसने का अंदाज वही रहता है किसी भी कम नहीं मान सकते हैं भलाई बंटी ने अभी डॉट खेले हैं हो सकते हैं आने वाला के हमला के लिए तैयार रहेंगे ये चलिए हमले के लिए तैयार थे एकदम जड़ में और ये ब्रमाश्ते टेनिस गिन की रहती है लेदर लीजिए सीजन लीजिए अंतरराष्ट्रीय लीजिए कहा जाता है ना ताश का जोकर और बुमराह का यरकर अक्सर मैच का पासा पलट देता है तो ये ब्लॉकल एक रन आता हुआ अब समीकरण की बात करेंगे सात गिन जीत की बात करेंगे बारह की जरूरत है और ये सात बारह भी बहुत रिश्ता तोड़ा है भाई और ये देखते हैं ये मैच को क्या करेगा सात गेंद बारह की जरूरत है कहते हैं ना पैसे रखने के लिए बैंक मिल जाएगा सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा सात गेंद पर रहा बारह रन बनाने के लिए क्या ये दोनों बैटर या ये गेंद मैच रुक पाएगा बहुत दिलचस्प ओ हो हो अब देखिए यहां से प्रेशर अंपायर भी देखिए यहां पर लाजवाब तारीफ करना चाहूंगा इस वक्त देखिए मैदान के अंदर दिनेश भावरे सर उनके साथ है निकले बजा की सर और तीसरे अंपायर में देखिए हमारे साथ जुड़े हैं भाऊ पाटिल सर क्या बात है इन त्रिमूर्ति ने इन पैनल ने भी चार चांद लगाए हैं ये मैदान के अंदर कौन भाई हाँ पफादार जानवर सबसे देखिए उन्हें प्यार से बगाई एक दिन खिलाओ तो एक साल आपके पीछे भागेंगे तो चलिए अभी समीकरण की बात करेंगे साथ की और ये फुल लेन की लाइन खराब था लेन खराब था अब बात हुआ देखे चौका और बैटर देखिए बंटी बता रहे भाई कपड़ ना टालो मेरे चेहरे पर मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की

कर रहे है। एक तरफ से मुंबई इंडियंस की फैन कहते हैं भाई कराईचा लड़ाई और दूसरी तरफ क्या क्यार के फैन भी, भी कहते हैं कौन वे लड़ हुए मैच जीत हुए कौन मैच जीतेगा कौन हार का यहाँ पर मातम लेकिन क्या बढ़िया फाइट है बल्ले से जो चौका आया उस मैच में फिर से जान डाल दिया और विजय के तैयार खींच लिया है यहां से भी दो फील्डर के बीच में गैप में मिलता हुआ लगातार देखिए दूसरी गेंद के पर दूसरा चौका आता हुआ पिछली उबर की देखिए बात करेंगे आखिरी गेंद में और इस पहली गेंद में इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है यहां तो सब है दिल जले पांच गेंद चार की जरूरत है कई दिन किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है जो दो चौका आया फिर से गेम में वापसी की अब पांच गेंद चार की जरूरत है देखते हैं कई ना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है पर दीवार खड़ा किया गया है तीन चार फील्डर देखिए उसके बावजूद हेलीकॉप्टर क्या लैंड कहां करेगा यहां पर रहा? ओ बढ़िया क्या यहां पर रहा?

नक्कीच वास्पिटावर आपण पाहू शकता सा अगदी सामन्याचा आनंद घेत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिवंडी तालुका ग्रामीण सन्मानिय पी एस आय साहेब अर्थात तोडसे साहेब आज या स्पर्धेला भिवंडी तालुका ग्रामीण आज मालते मेजर देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत आपलं आमदार शिकवक दोन हजार चोवीस मध्ये हार्दिक स्वागत हमारे साहेब देखील देश के देखिए असली हीरो यही है और स्वागत है निश्चित रूप से बड़े अच्छे यहाँ पर खुश होते हुए इस मैच से और कमेंट्री के देखिए दोनों भाई की जोड़ी मैदान पर आ चुकी है भाई ओहो एक माँ का अधूरा सपना होता था हमेशा कि मेरे करण अर्जुन आएंगे मैदान में आ तो गए हैं लेकिन गेंदबाज भी अमरीशपुरी का तूफान मचा सकते हैं क्योंकि अमरीशपुरी ने भी कहा था इस बार ऐसी मौत मारूंगा कि भगवान भी पुनर्जन्म वाला सिस्टम ही बंद कर देगा मरे हुए कभी वापस आते हैं क्या अगर आई गए तो इस बार ये देखिए यही बात कहा था भाई और ये गेंद कम खेलनी पड़ेगी भाई समीकरण देखिए तीन गेंद चार की जरूरत है कंपलसरी जहां रन आपको बनाना है पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे चौकी लगा चक्कर लगा डॉट गेंद खेलना छोड़ दे डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे मारता है कम डराता है ज्यादा तीन गेंद अब चार की जरूरत है ना डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं इस बार, जादा कोशीज, जादा कोशीज बार देखे ज्यादा कोशिश ज्यादा कोशिश और से बाहर रहा व्हाइट का इजाफा जो दबाव बनाए थे देखे यहां से विकेट कीपर कितना नाराज है भाई चिंगो चिंगो क्योंकि जानते हैं एक एक रनों की अहमियत क्या होती है भाई अभी देखिए तीन गेंद तीन की जरूरत है जो डॉट और पेनल्टी का दो रन देखे बहुत खलल डाल रहा है भाई इसलिए तो कहते ना फूल को खुशबू मिले तीन गेंद तीन की जरूरत है ओ ये चलिए यहां से भाई ओ क्या कर रहे हैं भाई यहां से गलती कितनी बड़ी हुई भाई ओ वाइट वन प्लस वन ये तो ऐसा हो गया भाई चोट लगा सर में टांका लगा पेट में अब समीकरण की बात कर लेंगे तीन गेंद रह गया और जहां पर जीत के लिए एक की जरूरत है एक गलती देखिए आपको कैसा मुश्किल में डाल रहे हैं, क्या चर्चा अंपार से फिर से चलता हुआ निश्चित चलिए अंपार रन ये कंप्लीट है ना ये हाँ सिर पे तो चलिए अब तीन गेंदों की जरूरत है देखिए अंपायर का जो रोल रहता है ना सबसे कठिन रोल रहता है और बॉलीवुड में इसलिए कठिन रोल अच्छे एक्टर को दिया जाता है और क्रिकेट में उसे अंपायर को तीन गेंद अब दो की जरूरत है अभी भी कहानी में ट्विस्ट अभी भी एकाकिन मुश्किल बनाएगा और आसान बनाएगा और ये चलिए फोलोत्र में रोकना चाहते थे एक रन तेजी से भागेंगे क्या दूसरे के लिए नहीं भाई यहां से एक रन से अभी देखिए दो गेंद एक की जरूरत है क्या मुकाबला बनते जा रहा है देखिए लगातार देखिए हर मानने को तैयार नहीं है कहा दो रनों की पेनल्टी ना होती फिर समीकरण कुछ अलग रहता है ना फूल को खुशबू मिली कली को बहार मिला हम थे जीत के इंतजार में यहां से दो रनों की पेनल्टी लेट से आना तो किन एक की, की जरूरत है गलतियों को भूल जाइए सबक को याद रखिए कुछ चीज सबर से मिलती है कुछ चीज सबक से मिलती है क्या यहाँ से बैटर की बात करेंगे ये जो साझेदार यहाँ पर घातक साबित हो रही है और से देखिए दो घर एक की जरूरत है फील्डिंग देखिए अंदर फील्डर लाते हुए भाई हमने तो ये तो पिक्चर देखा था भाई गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लुमड़िया का जाल बिछाया गया था मेला और ये देखिए मेला लगाया गया था लेकिन मेला से निकल गया गुज्जर अब आता हुआ देखिए चार रन है और मैच हो गया फिनिश थँक्यू 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 रिझा आपण शुभ सन्मान करूया आज अगदी वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिवंडी तालुका पी एस आय अर्थात तोडसे साहेब आज उपस्थित आहेत त्यांचा आपण सन्मान करूया आणि आज सन्मान करण्यासाठी मी ऋषिकेश काटे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे वरिष्ठ पोलिस